संगमनेर तालुक्यातील आश्वी परिसरामध्ये दरोड्याच्या तयारीत असलेले दोन दरोडेखोर ताब्यात घेण्यात आले. तर पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त. आश्वी परिसरात चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने व चोरीचा तपास लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचं तसंच भीतीचं वातावरण पसरलं आहे. रविवारी मध्यरात्री दोन दरोडेखोर पकडून आश्वी पोलिसांनी केलेल्या कारवाईने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. रविवारी मध्यरात्री 1:15 सुमारास आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे व चालक पोलीस नाईक जोडगे पेट्रोलिंग करत असताना चिंचपूर गावच्या शिवारात लोणी ते संगमनेर जाणाऱ्या रोडवर हॉटेल वृंदावन समोर पांढऱ्या रंगाची टाटा इंडिगो कार मधील इस्माच्या हालचाली संशयरित्या आढळल्याने पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय उजे व चालक पोलीस नाईक कारजवळ जात असताना कारमधील 3 इसमांनी यावेळी अंधाराचा फायदा घेत दरवाजा उघडून पळ काढला. मात्र पोलिसांनी ज्ञानेश्वर उर्फ माऊली उर्फ अजय रावसाहेब पिंगळे वय वर्ष 38 वर्ष, कैलास रामदास काकडे वय वर्ष 26, राहता चौधरी कॉलनी दत्तनगर चिकलठाणा तालुका जिल्हा औरंगाबाद या दोन सराईत गुन्हेगारांना आश्वी पोलीस कर्मचारी विनोद गंभीरे गावकरी महादू खाडे यांच्या मदतीने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिनांक 28/7/2019 या दिवशी आमच्या नाईट पेट्रोलिंग होती. नाईट पेट्रोलिंगला आम्ही रवाना होऊन लोणी संगमनेर या रोडने जात असताना लोणीकडे जात असताना हॉटेल वृंदावनच्या समोर चिचपूर फाट्यावर एक आम्हाला सफेद रंगाची इंडिगो कार दिसली. इंडिगो कारमध्ये 5 इसम होते. त्यांना आम्ही थांबून विचारपूस करायला सुरुवात केली असता त्यांच्या संशयास्पद हालचाली दिसल्याने बाकीचे लोक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले आणि उरलेल्या दोघांना आम्ही आमचे चालक पोलीस नाईक जोडगे आणि आम्ही दोघांनी ताब्यात घेऊन त्यांना गाडीत ठेवले आणि गाडीची झडती घेतली असता त्यांच्याकडे दरोड्याचे साहित्य आणि चोरीचा मुद्देमाल हे जो काय आहे ते आढळल्याने आम्ही त्यांना तत्काळ ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला घेऊन आल्यावर सदरील घटनेची सर्व माहिती आम्ही वरिष्ठांना कळवली. वरिष्ठांना माहिती कळवल्यावर सदर इंडिगो कारमधील सर्व वस्तूंचा 2 पंचांसमक्ष पंचनामा केला. सदर सर्व वस्तू जप्त केल्या. त्या वस्तूंमध्ये ॲसिडची बाटली, कटवण्या, जॅक होता सेटरवरती करायचा, आणखीन असे एक पिस्टल सापडले त्यांच्याकडे. असं बऱ्यापैकी दरोड्याचा मुद्देमाल, घातक शस्त्रे सापडले त्यांच्याकडे आणि चोरीचे मोबाईल. आणि त्यांनी बऱ्याच ठिकाणी चोऱ्या केल्याचे कबूल पण केलेले आहे. सदर माहिती वरिष्ठांना देताच वरिष्ठांनी त्याप्रमाणे तपासाचा वेग वाढवत चौकशी करून तपासांती त्यांच्यावर आपण दरोड्याची पूर्वतयारी, दरोड्याचे सदस्य असणे आणि भारतीय शस्त्र कायदा कलमनुसार भारतीय IPC 399/402 आणि भारतीय शस्त्र कायदा कलम 325 प्रमाणे गुन्हे दाखल करून त्यांना लॉकअपमध्ये ठेवून कोर्टात हजर करत आहेत. सदर गुन्ह्याचा तपास माननीय DYSP अशोक थोरात साहेब आणि माननीय पोलीस निरीक्षक मांडवकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः करत आहे. त्या सदर घटनेबाबत त्यांच्याकडे विचारपूस चालू आहे आणि त्या ठिकाणी जे वस्तू वापरण्यात आलेल्या होत्या दरवाजे वगैरे तोडण्याच्या, तर त्या तसेच हत्यारे यांच्याकडे पण मिळून आलेल्या आहेत. सदर घटनेची अधिक विचारपूस चालू आहे. त्यांनी त्याबद्दल अजून काही तसे सांगितलेले नाही. तसेच टाटा इंडिगो कार MH 12 NX 81-35 ताब्यात घेऊन पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यातून 7.65 mm चे पिस्तोल व 3 जिवंत काढतुसे तसेच ऍसिड, लोखंडी गज, गॅस कटर, गज कापण्याचं कटर, लोखंडी पाईप, कटावणी, टॉमी स्प्रे, स्क्रू ड्रायव्हर सह विविध साहित्य ताब्यात घेतले गेली. पकडलेल्या दरोडेखोरांकडून यापूर्वी झालेल्या चोऱ्या लुटीवर प्रकाश पाडण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होत आहे. प्रतिनिधी सचिन उपाध्ये, कॉमन न्यूज मराठी, संगम.